नमस्कार मित्रांनो मुरांबा मालिकेच्या आजच्या भागामध्ये मा रेवा ही जायला निघलेली असते तेव्हा रमा तिच्या चेहऱ्याला गुलाल लावते तेव्हा गुलाल लावल्यानंतर रेवाला खूपच राग येतो आणि टेन्शनमध्ये आपली बॅग घेऊन तिथेतून जायला निघलेली असते तर अक्षय ढोलताशांच्या पथकाला जोरजोराने वाजवण्यासाठी सांगतो तर सर्वजण खूपच खुश असतात आणि डान्स करण्यामध्ये मग्न झालेले असतात तर अक्षय खुश होऊन रमाला विचारतो की काय रमा आता तर खुश आहे ना तेव्हा रमा खूपच खुश असते तेव्हा मात्र ढोल ताशांच्या त्या पथकाच्या आवाजाने रेवा आपली बॅग घेऊन तेथून जाणार तेवढ्यात तिला चक्कर येते आणि ती डोक्याला हात लावून लगेच खाली पडली जाते तेव्हा सर्वजण हे पकतात आणि सर्वांना तर खूपच मोठा धक्का बसतो रमाकंत काका म्हणतात की अरे सर्वजण थांबवं हे तेव्हा सर्वजण रेवाकडे येतात आणि ए रेवा रेवा असे आवाज देऊन सीमाने रमा तिला ओठू लागतात तर मंगला अशी म्हणते की थांब मी पाणी घेऊन येते अक्षय म्हणतो की काही गरज नाही हिला घरातून बाहेर जायचे नसेल म्हणूनही सर्व नाटक करत आले आले असेन चक्कर वगैरे काही नसेल तेव्हा रमा ही रेवाला आवाज देऊन उठवण्याचा प्रयत्न करते मात्र रेवा काही उठत नसते तर रमा म्हणते की ही नाटक नसेन करेल खरंच हिला चक्कर आली असेल त्या ते आवाजाने तेव्हा अक्षय म्हणतो की हिला घरातून बाहेर जायचे नसेल म्हणून ही सर्व नाटकीचे चालू असेल घरामध्ये थांबण्यासाठी ही सर्व हे नाटक करते जेव्हा हिला चटके बसायला लागेल ना तेव्हा लगेच ती उठेल तेव्हा लगेच अक्षय पुन्हा त्या ढोलताशावाल्यांना वाल्यांना जोरजोराने वाजवण्यासाठी सांगतो ते ढोलताशावाले जोरजोराने वाजू लागतात तेवढ्यात आरती आणि अभि येतात तर अभि हे सर्व बघून त्याला तर धक्का बसतो आणि तो लगेच रेवाजवळ येतो आणि हे सर्व काय चालले बाबा म्हणून तो त्या ढोलताशावाल्यांना आवाज कम बंद करण्यासाठी सांगतो आणि रेवाजवळ येऊन रेवाला काय झाले असे विचारतो सीमा म्हणते की अरे अभि तिला चक्कर आली होती तेव्हा अभि म्हणतो की तुम्ही सर्वजण हे काय बघता तिला आतमध्ये घेऊन चला तेव्हा अक्षय म्हणतो की ए आबया कोणीही तिला मदत करणार नाही रेवा आता या क्षणाला आपलं घर सोडून चाललेली आहे त्यामुळे तिला जाऊन दे अभि म्हणतो की अरे अक्षय काय बोलतोस ती खरंच हिला चक्कर आली हिला घरामध्ये घेऊन जाऊयात तर अक्षय म्हणतो की अरे हिला चक्कर नाही आली ती सर्व नाटक करते तेव्हा आभी रागाने म्हणतो की अक्षय प्रेमापोटी इतकं इनसेन्सिटिव्ह वागायची गरज नाही थोडी जरा माणुसकी असू नये म्हणून तो रेवाला उचलतो आणि घरामध्ये घेऊन जातो तेव्हा अक्षय मात्र जोरजोराने हसत असतो तेव्हा सर्वजण आतमध्ये जातात तर अक्षय हा रमाला म्हणतो की काय ॲक्टिंग करते ही चक्कर आल्याची त्यामुळे इला तर अवॉर्डच दिला पाहिजेल तेव्हा रमा म्हणते की अहो असे काय करता मी माझ्या डोळ्यांनी बघितले की तिने डोक्याला हात लावला होता आणि तिला खरंच चक्कर आली असेल आणि ती हे सर्व नाटक नसंग करेत। दादा आत्ता जे काही बोललात ना ते एकदम बरोबर बोलले कारण आपण रेवाबरोबर कसे वागल तो तेव्हा अक्षय रमाला म्हणतो आपण तिच्याशी जे काही वागतो ना त्याच लायकीची आहे ती आपल्याशी आतापर्यंत ती कशी वागली हे आपण विसरलेलं नाही आणि रमा तुला तिचा अचानक इतका पुळका काय येतो ग अशी काय जादूती तुझ्यावर करते आणि तुला आता सध्याच एक कारण माहिती नसेल तुला आठवते का मी किचन मध्ये आलो होतो आणि तुला विचारले होते की तुझ्या पदराला तेल कसे लागले तेव्हा पडते अक्षय म्हणतो आणि त्या रेवाने तिला आग लावायची होती हे माझ्या डोळ्यांनी मी स्वतः बघितले तर ते ऐकून रमाला तर धक्काच बसतो तेव्हा लगेच रमाला ते सर्व क्षण आठवतात तर अक्षय म्हणतो की तिच्या जागी जर तू असती तुला चक्कर आली असती तर तीने तुला उचलले असते का तुझ्या त्या मैत्रिणीने तेव्हा रमा म्हणते की आहो ते नाही माहिती मला आपल्याशी जे काही वागते मग आपण सुद्धा तिच्याशी तसेच वागायचे का मग तिच्यात आणि आपल्यात काय फरक आहे म्हणूनच आपण जे काही वागतो ना म्हणून ती रेवा आणि मी रमा आहे अक्षय चिडतो आणि त्या रेवाशी ह्याच पद्धतीत वागण्याची तिची लायकी आहे आणि रमा तुझीच इच्छा होती की रेवाला घराबाहेर काढायचे तेव्हा रमा म्हणते की हो माझीच इच्छा होती आणि अजूनसुद्धा माझीच इच्छा आहे की रेवाला या घराबाहेर काढायचे आणि ती कायमची या घरातून जावे अशी माझी इच्छा आहे परंतु आता आबीदादा सुद्धा चिडलेले आहे त्यामुळे रेवाला चांगलं ठणठणीत बरे होऊन द्या आणि घरात आणखीन या कारणावरून वाद नको म्हणून मी तुम्हाला हे सर्व सांगते अक्षय म्हणतो की सगळं माझ्या प्लॅननुसार चालू होते आभी आजी आज आणि तो शशिकांत मुकादम यांना सर्वांना मी मॅनेज केले होते परंतु ही आत्ता जी रेवा काही नाटक करते ना उद्या नवीन काहीतरी घरात थांबण्यासाठी नाटक करेन की आज माझी दहाड दुखते टास दुखते आणि घरात थांबण्याचा प्रयत्न मात्र नक्की करेल कारण ती खूप नाटकी आहेत मी आता आभ्या तर आला आणि कुठल्या क्षणाला आजीसुद्धा येईल आणि त्या शशिकांत मुकादमलासुद्धा व्यवस्थित मॅनेज केले होते रमा विचारते की शशिकांत मुकादम म्हणजे काय मॅनेज केले होते तेव्हा अक्षय म्हणतो की अगोदर आतमध्ये चल मग मी तुला सर्व काही नंतर सांगतो तेव्हा अक्षय आणि रमा आतमध्ये येतात तर अभिहा हा रेवाच्या चे चेहऱ्याला कापडाने पुसत असतो आणि तिला शुद्धीवर आणण्याचा प्रयत्न करत असतो तेव्हा अक्षय म्हणतो की ए अबया राहून द्या ही सर्व ती सर्व नाटक करत असेल काही गरज नाही तेवढ्यात पार्वती सुद्धा येते आणि हा सर्व काय मूर्खपणा चाललाय तुमचा आणि माणूस की जरा ठेवा एखाद्याला घरातून हाकलायचे असेल तर काय हे सर्व करता तुम्ही म्हणजे तुम्ही मुद्दा मला बाहेर पाठवण्याचे नाटक केले की रेवाला तुम्हाला बरोबर -बर या घरातून हाकलता येईल पार्वती आजी म्हणते की रमा हे सर्व तुझ्यामुळे घडते कारण तुला तुझी मैत्रीणा घरामध्ये राहते म्हणून तिचा राग येतो म्हणून तिला घरातून हाकवण्यासाठी तू हे सर्व नाटक करते आणि जर तुझे अक्षयवर खरेच प्रेम असेल तर तुला भीती वाटणारच नाही की अक्षय कुठे जाईल म्हणून पण तुला तशी भीती वाटली म्हणून तुझं प्रेम हे कमकुवत आहे म्हणून तू तु, तुझ्या मैत्रिणीला या घराच्या बाहेर काढते तेव्हा का तू तिला घराच्या बाहेर काढण्याचा प्रयत्न करते रमा अक्षय आणि बाकी सर्वांना आजीच्या बोलण्याचा राग येत असतो तेव्हा अक्षय म्हणतो की आजी तेव्हा लगेच आजी म्हणते की अक्षय या विषयावर मी नंतर तुझ्याशी बोलेन तू मध्ये बोलू नको तेव्हा लगेच आजी ही रमाला म्हणते की तुला काय गरज होती रेवाशी अशी वागण्याची आणि तू तर तुझ्या घरच्यांना सुद्धा येथेच सामावून घेतले रमा म्हणते की मी स्वतःहून कुणाला या घरामध्ये नाही बोलवले तेव्हा पार्वती आजी म्हणते की काहीच बोलू नको मैत्रीण मानते तू हिला मग काय घरातून हाकलून देतेस ग तेव्हा रमा म्हणते मैत्रिणी स्वतःहूच वैरीन झाली तो मी काय करणार तेव्हा पार्वती आजी म्हणते की नाही तूच स्वतः वैरीन झाली मैत्रिणीची आज वाटते तुमच्या ह्या वागण्याची आणि ह्या रेवाला जर काही झाले तर तिच्या आईला मी काय सांगू काय उत्तर देऊ तेव्हा अक्षय म्हणतो की आजी या सर्वाची काय गरज ग धर्मशाळा नाही आपण का तिची काळजी घ्यायची आणि ती हे सर्व नाटक करते त्यामुळे तिला या घराच्या बाहेर आत्ताच्या आत्ता काढा आजी म्हणते की नाटक ती नाही तुम्ही करता मुकदामांचं घरच सर्व मला घराच्या बाहेर काढून मुद्दाम तुम्ही मला घराबाहेर पाठवले आणि इला घराच्या बाहेर काढण्यासाठी हे सर्व नाटक करतात आणि अक्षय तुझ्याकून मात्र ह्या वागण्याची अपेक्षा नव्हती तू पूर्णपणे माणुसकी विसरलास शत्रुशी सुद्धा तू धावून जात होता शत्रूला सुद्धा तू मदत करत होता परंतु तुझ्या बायकोचे ऐकून तू काय अवस्था करून घेतली स्वतःची मला सुद्धा खूप राग येतो तर सीमा म्हणते की आई प्लीज तुम्ही आत्ता या वेळेला काही बोलू नका तेव्हा पार्वती आजी सीमावर चिडते आणि तू तर मध्ये बोलूच नको कारण तू सुद्धा सुनेच्या या कारस्थानामध्ये सामील होती जी रमाकांतला म्हणत असते की तू सुद्धा छान नाचत होता रे व्हिडिओ कॉलवर मी सर्व बघितले आणि आनंद तू सुद्धा अख्खं मुकादामनचं कुटुंब हे वाजत गाजत यामध्ये आनंदाने सहभागी झाले होते कारण त्यांना या घराच्या बाहेर काढायचे होतेस ना एवढ्यात रेवा शुद्धीवर येते आणि पाणी पाणी करत असते तर सीमा पाणी आणून देते आणि अभि त्याच्या हाताने रेवाला पाणी पाजतो अक्षयला आणि रमाला खूपच राग येत असतो त्यानंतर इकडे शशिकांतला ज्या गुंडांनी बांधून ठेवलेले असते तेव्हा शशिकांत आपल्या हाताला जे दावे बांधलेले असते ते सोडवतो आणि ज्याने कोणी माझी ही अवस्था केली असणार त्याला मी सोडणार नाही असे बोलून तो तेथून निघलेला असतो त्यानंतर इकडे अभिने रेवाला चेक करण्यासाठी डॉक्टरांना बोलावलेले असते तर डॉक्टर येतात आणि रेवाला चेक करू लागतात डॉक्टर विचारतात की यांनी सकाळपासून काही खाल्ले का, का तर सीमा नाही बोलते डॉक्टर विचारतात की या अगोदर यांना कधी अशी चक्कर आली होती का कुठल्या टेस्ट केल्या का शुगर बी पी वगैरे काही चेक केले का तेव्हा सीमा आणि आजी नाही बोलतात कारण आम्हाला काहीच माहिती नाही तेव्हा डॉक्टर म्हणतात की यांच्या काही टेस्ट कराव्या लागतील आणि त्या येथेच कराव्या लागतील लगेच आपल्याला समजेल की यांना काय झाले ते तेव्हा एखादी रूप मला मिळेल का यांच्या टेस्ट करण्यासाठी तेव्हा लगेच डॉक्टर ह्या रेवाला घेऊन रूममध्ये जातात तर अक्षय म्हणतो की काय चालले आणि कसल्या टेस्ट सर्व काही नाटक करतेही सर्वांना टे टेन्शन येते की डॉक्टर नेमकं ह्या रेवाच्या कसल्या टेस्ट करत असतील तेव्हा लगेच सीमा म्हणते की आपण जायची का एखाद्याने आतमध्ये तेव्हा पार्वती आजी म्हणते की ते सांगतील ना काही गरज नाही जाण्याची सर्वजण एकमेकांसोबत बोलत असतात तेवढ्यात डॉक्टर आणि रेवा बाहेर येतात तर लगेच विचारतात सर्वजण की डॉक्टर तुम्ही कसली टेस्ट केली रेवाची तेव्हा डॉक्टर सांगतात की त्यांची प्रेग्नेन्सी टेस्ट केली आणि त्या प्रेग्नेंट आहे तर ते ऐकून सर्व मुकादाम फॅमिलीला धक्काच बसतो सीमा म्हणते की हे शक्यच नाही कारण रेवा तर प्रेग्नेंट असू शकत नाही तर रमा म्हणते की डॉक्टर तुमचे काहीतरी चुकलं असेल तिचे लग्न सुद्धा अजून झालेले नाही तेव्हा डॉक्टर म्हणतात की आहो पण त्या प्रेग्नेंट तर आहेच ना तेवढ्यात शशिकांत हा गेट उघडून आतमध्ये आलेला असतो तर इकडे अक्षय आतमध्ये डॉक्टरांना म्हणत असतो की ही सर्व नाटक करते ही प्रेग्नेंट वगैरे काही नाही तेव्हा आभी म्हणतो की अभ्या अक्षय डॉक्टर सांगतात ना मग त्यावर तर विश्वास ठेव ना पार्वती आजी म्हणते की डॉक्टर आम्हाला सर्व व्यवस्थित सांगा कारण आम्हाला खूप मोठा धक्का बसला ते 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 आहे तेव्हा डॉक्टर सांगतात की त्यांना व्यवस्थित असे चेकअप करावे लागेल त्यामुळे तुम्ही त्यांना माझ्या क्लिनिकमध्ये घेऊन या मग आपल्याला सर्व काही समजेल परंतु आत्ता त्या प्रेग्नेंट आहे हे तर मला समजले असे बोलून डॉक्टर निघून जातात तर अक्षय आणि सर्वजण म्हणतात की हे शक्य कसे आहे लगेच रडण्याचे नाटक करते तर अक्षय म्हणतो की अरे बापरे आता तर घरात थांबण्यासाठी रडण्याचं सुद्धा नाटक करते आणि एकशेही एक, एक नाटकं इला चांगले जमतात पार्वतीयाजी रेवाला जवळ घेते आणि बाळा तू रडू नकोस मला एक गोष्ट सांग की ह्या बाळाचे बाबा कोण आहे ते रेवा मात्र रडतच असते तेव्हा रेवा रडण्याचे नाटक करत म्हणते की मी आत्ता ह्या बाळाचे बाबा कोण आहे ते नाही सांगू शकत आणि आता या अवस्थेत मी कुठे जाईन त्यामुळे प्लीज मला तुम्ही या घरामध्ये राहून द्या आणि हात जोडून म्हणते की आता मम्माला जर हे समजले तर तीसुद्धा मला घरात घेणार नाही त्यामुळे प्लीज तुम्ही मला या घरातच राहून द्या मला माहिती आहे की मी खूप चुका केला वाईट वागले परंतु माझ्या पोटामध्ये बाळ आहे त्यामुळे तरी तुम्ही मला या घरामध्ये राहून द्या तर पार्वती आजी म्हणते की अग रेवा एवढी माणूस की आहे आम्हाला तुझ्या या अवस्थेत आम्ही तुला घराबाहेर नाही काढू शकणार तेवढ्यात लगेच शशिकांत येतो आणि काय चालले असे दरवाजातूनच बोलतो शशिकांतला बघून पार्वती आजी म्हणते की अरे शशिकांत काय ही अवस्था झाली आणि कुठे होत असतो तेव्हा शशिकांत आतमध्ये येतो आणि अक्षयकडे बघत म्हणत असतो की आई मी कुठे जरी असलो तरी परत शेवटी येतोच ना मला कोणी किती बांधून ठेवले तरी दौऱ्यात तोडून मी येऊ शकतोस तेव्हा लगेच पार्वती आज्जी म्हणते की अरे खूप मोठा प्रॉब्लेम झालाय तेव्हा शशिकांत विचारतो की काय झाले तेव्हा लगेच पार्वती आज्जी म्हणते की अरे रेवाला दिवस गेले शशिकांतला धक्का बसतो आणि संध्याकाळी सर्वजण एकत्र बसलेले असतात तर अक्षय आणि रमत तेथे नसतात सर्वांना एकच टेन्शन आलेले असते की नेमकं रेवा प्रेग्नेंट कसे असू शकते आणि तिच्या होणाऱ्या बाळाचा बाबा नेमकं कोण असेल को सीमा म्हणते की हो नक्की कोण असेल तर हा बाग येथे संपतो आणि म्हणत असते की रेवा घरातून ऑफिसमध्ये जाते आणि ऑफिसमधून ती घरी येते मग ह्या सर्व मध्ये हे असे कसे होऊ शकते तर रमा दरवाजात हे सर्व ऐकत असते त्यानंतर रमा ही रेवाला विचारू लागते की रेवा ह्या बाळाचे बाबा नेमकं कोण आहे ते मला सांग तेव्हा रेवा म्हणत असते की रमा तुला काय वाटले की तुम्हाला या घरातून हकलवू का रमा तोच प्रश्न रेवाला विचारू लागते त्यानंतर जान्हवीच्या मोबाईलवर एक मेसेज आलेला असतो की डोंट वरी आपलं हे सिक्रेट सिक्रेटच राहील कोणाला ते सांगणार नाही तेव्हा जान्हवी तो मेसेज रमाला दाखवते तर रमा जान्हवीला म्हणत असते की आता मला स्वतःहून बघायचे की हे स्वतःहून तो मेसेज मला दाखवते काय तेव्हा आता हा नवीन काय प्लॅन असणार ते बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा धन्यवाद